स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपानिमित्ताने देशभरात माझी माती माझा देश अभियान राबवलं जात आहे. या अभियानाअंतर्गत पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीच्या वतीने केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार शनिवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शिलाफलकाचं उद्घाटन, ध्वजारोहण, स्वातंत्र्यसैनिक वीरांना वंदन, पंचप्राण शपथ, वसुंधा बंदर तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजपचे पळसपी विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, ग्रामपंचायत सदस्य प्रांजल ढवळे, रितू पाटील, मोनिका पोपेटा, संतोष मते, मनीषा ढवळे, सुरेखा टोपले, रवींद्र ढवळे, मंगेश ढवळे, रेश्मा पाटील, जगदीश ढवळे, कीर्ती ढवळे, सुगंधा ढवळे, चंद्रा पाटील, तुकाराम पाटील, दिलीप ढवळे, शालिक पाटील, अरविंद माळी, बैराम भोईर, अमित पाटील, अक्षय पाटील, ग्रामसेवक दीपक कोंडिलकर, वामन ढवळे, गोटीराम ढवळे, भास्कर पाटील, चंद्रकांत ढवळे, पोलीस पाटील, मिलिंद पोपेटा, गोपाळ पाटील, सुरेश ढवळे, आरती पाटील, रिया ढवळे, अदिती तुपे, मंजुळा भगत, सखाराम चौधरी, गणेश भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.